Hai, namaskar, salam, namaskar, bau, nu voi nu. Salam, bau, voi mă tânda, eu pot nega la tumi, ești jungla, jungla. Hai, tom să cai, era da, hai, cacai. Cai, n-ai bau, nu voi nu, tu să cai, pun sancta, da, mi-cai să pizza lui, cai, nimic, cacai. Gai. Bat, li hatat. Hai, era, e gdun reșit, bau, nu voi nu, doi, la țal lui. Rata cai, bau, voi mă tânda, cai, mâng tola, pani nu, te cai, gări. Garța, buri, să tăța. Mă tii des capăt de două, ta ca jena. Ata n-ai tu de bai cu tu de bani, ani te mâng. Tii des capăt de două, ta ca ji. Ata ca ai sang cu bau, nu bani, nu tu malata, hai de bărâi. Ata ca ai da, ji da, o ca bau, nu bani, nu mi-e sa cali cu du, sword la. Dar. Ata mi-e mâns bau, nu bani, nu mi-e mâns, amana ni ca ai cărit, n-ai ca ai, n-ai ca ai, n-ai tu malam, sword ta, da, ji hai, da, ji, da, ji, ji, tuki, da, ji, tuki, da, ji, tuki. Păi mi-e bava, nu băi, nu mază, mi-e aura să lăi prăit, nu curtă, e bava, nu băi, nu? Păi aura tăzi n-ai, nu bava, nu băi, nu? Cai care au mâncat în iemcă, ha? Păi nata băi cu mâna e lagli, băia mâna e lagli. Tu mai bor la hatna e lavai sa. Tu tu tic de bagaj, mai ca și le-ați văzut la hatna e lavai, dar idu-mi pură toa. Mâncată sa, că tu mi-e bava, nu băi, nu? Dar mă la băi cu să părte gheules, părte gheules, mă la hiți părtăt n-ai bava, nu băi, nu? Sar că mă la de dăvastiți, ha? Dar asta mi चांगले होती दची सकाळी आपला निवांत आपला बसलो होतो आणि कपडे धुवायला घेतली मी तर म्हटलं आता दोन ड्रेस धुवून टाकाव आता गेलो तर म्हटले लगेच तिकडे बडबड चालू झालं पोर्चलाच आणि माझ्या बोरला अजिबात हात नाही लावायचा माझ्या कसल्याच वस्तूला हात नाही लावायचा मी सारे कमी उलय आणि तू आला आयते येव तू काय रुपये घातलाय काय कशात असं तसं बरं वाढू चाललो होतं भावानं माझं मी गप तुम्हाला सांगतो काय बोललो नाही काय नाही काहीच नाही गप तो मला सांगतो मी पिशवी तो काही कपडे घेतली बादली घेतली कपडे भरले त्याच्यात आणि सरळ आपलं म्हणलं चला तळ आहे ना आपलं भावानं बनव जिंदाबाद आपलं तळ हा तळ आहे आपलं किती एवढं मोठं पाऊस झालाय मस्त बघी आपला तर आज भावानं बनव तळ्याला मी पाणी किती घालत तिथे शिबी आलतो दाखवलं होतं तुम्हाला तळ्याला किती पाणी आलंय काय झालंय पण हो का चाललो आता तळ्याला भावानं बनव मी म्हणलं आपलं हाय की तळ सतचं मग हा एवढं देवाने चांगला चार पाच दिवस झालं पाऊस झालाय चांगला तळ्याला पाणी फुलं आलं काहीच्या नाकात मोती गेलंय बोर 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 करायला लागली हा म्हणून आलो भावानं बरं इकडे तळाली काय चाललं आता आणि मी बी काय केलं मग येताना भावानं म्हणून तिथं नव्हतं कोणी होती बारकी चिपळी साबणाची आता तुम्हाला तर माहिती भावानं म्हणून दाजी गेला गावात तिकडे होतं दाढेला पैसे माझ्याकडं ऐकून घेतलेलं तेवढंच पैसे आणि गेलं ना मग पैसे राव मग आता साबण आणाय कुठून पैसे येतं नेमकं हा मग मी बी विचार केला म्हणलं नाही तिथं मला दिसलं कोणी दिसनाच नव्हती बाहेर ती चिपळी नजर पडली तिथंच मला साबणाची उचलीन आलो इकडे घेऊन चढ तिकडे बघन कोणीकडे कुठं कशाने नेली का काय मला काय का सांगते मग हा आता तुम्हाला सांगतो साबण आणलाय मी भावानं बरं इकडं आता ते जाऊन भांडण फेटण काढायला बसली माया बरोबर की साबण कुठं गेला माझा साबण कुठं गेला पण आता मी कुठं बघत बसलो तुझा साबण ते पण तिकडं पण ती माझ्या औषध घेणार बरं का भावानं बहिण काय तळ्याला भरपूर पाणी आलंय भावानं बहिण काय भावानं बहिण सवय गेली चालायची अशी इतक्या लांब दम लागण्यासारखा झाला भाऊ मला हा कसं व्हायचं आपलं इथून पुढं त्या तिकडं दगडाव चांगलं तळ्याला पाणी आलंय राव कुठून जायचं बघ कसं नेमकं दगडातच घुसलं भावानं बहिण मी बिन काय राव लई लोक येतात राव तळ्याला पाणी भरपूर आलंय त्या दिवशी आपण मी गणपती विसर्जनाला आलो होतो ना त्यावेळेस एवढं नव्हतं पाणी आलं पण त्याच्यावर दोन पाऊस चांगला झाला ना मग चांगला पाऊस झालाय बरं का जाऊ द्या इकडूनच जाऊ भावानं बहिण वाट इकडूनच आला असतं तर बरं झालं मी तिकडूनच घुसलो म्हणलं चला तिकडं आपलं जावा म्हणलं काय नाही भावानं बहिण तुम्हाला मी सांगू का मी खोटं नाही बोलणार मी माग बी आहे ना असं भांडण झालं होतं ना तर सरळ तळ्याला आंघोळ लिहायचं मी काय मग आपलं टॅवेल उचलायचा आपली कपडे उचलायची आणि सरळ आपलं इकडे निघायचं तळ्याला माग मी जवळजवळ 15 दिवस तळ्याला आंघोळ करत होतो मी आता काय मला म्हणायची भावानं बहिण मी तर निर्णय घेतलाय बरं का तिथं राहायचंच नाही आपल्याला बरं का पण म्हणलं थांब थोड्या दिवस तू आता मी इथून तर जाणारच आहे तुटाक जाणार आहे तुला सध्याच्या आता तुझं कसं आहे तू मोठे मोठं माणूस पडलं पैशावाली पार्टी पडली आता दाजी पडला गरीब काय दाजीकडं नाही पैसा पाणी नाही काही
आता तू काय त्याचा गैरफायदा जास्त घ्यायला लागली भावानं बहीण पुढे काय तळ तुम्हाला लांबून दाखवतो भावानं बहीण काय दगडावून माझी दिसन लय लोक तळ्याला आता सध्याच्याला कसं आता किती 14 तारखेला काय घट मला वाटतं बसायचेत ना मग आता लोक दुन्या दाण्याला याला त्याला भरपूर असे म्हणजे लय आपल्या अख्खं गाव येत आहे भावानं बहीण तळ्याला तुम्हाला दाखवतो इकडून बरं का मी त्याला खालीच जाऊ आपलं तिकडे सरळ इकडून मी दिसत येईन काय पण काय म्हणा भावानं बहीण हे बायाने लय नाटकं लावले तर अलीकडं आणिकडे आपल्याला म्हणजे फारच असं रस्त्यावर काढायचा निर्णय घेतलाय तिने असू द्या भावानं बहीण काय दहाजी आता प्रत्येक संकटाला सामोरे जाणार माग नाही पण चला आपले भाऊ बहीण आहेत सांगायला म्हणून दहाजी मन मोकळं करतं येतं इकडं आपलं पण काय भाऊ बहीण म्हणतात की नाही काय ही सारी दहाजीची चूक आहे आता काय बोलू भावानं बहीण तुम्हाला हां काय तर लिंबाची सावली आहे भावानं बहीण जरा गडीभर दुखत तापलं भाऊ ना चलू चलू लय भारी परिसर भावानं बहीण लय तळाला पाणी आलं राव आपल्या काही सावलीला आलो काय झाड आहे मस्त बघी मोठ आहे का बरं ठेवतो हे काय मी साबणाची अहो का तुकडा भावानं बहीण तिथं ती मला बाहेर नाही कुणी नजर पडलं आणला तुकडा म्हणलं मोर दे तिकडं तर बघा भावानं बहीण आपल्याला तळाला किती पाणी आलंय हो का तिकडे बाया माणसं धुणं धुत्यात काय तिकडे धुणं चाललंय धुवायचं काम हे काय असंच चांगलं तळ्याला पाणी आलं इथे पाऊस झाला आपल्याकडं हे काय इकडं पाणी फुगारा किती आला तळ्याला आता अजून आता आज बी लय चटकत आहे म्हणजे पाऊस लय चटकत आहे मग 100% पाऊस येणार बरं का मी काय दगडा उभा राहतो इकडं काय लांबवर फोगारा आलेला आहे असं जे तळ आता तुम्ही सांगा भावानं बरं आता मला बोलायचं ना म्हणून बोलायला तोंडाला येतं आणि मी जर बोललं की भावा बहिणीला येतोय राग तर भावानं बहीण सांगा आता तुम्हीच मी कुठं याला तालुक्याला कामाला होतो हमलेच्या कामाला तवा बोर मारले तुम्हाला सांगतो हे बोर जवळजवळ 250 फूट मारला 240 फूट आणि उन्हाळ्यात जरा त्याला महिनाभर इथे बरं का तारमळ ह्या बोरला पण उन्हाळा पावसाळ्यात आहे ना आजवर उपस सकट नाही बोर इतकं पाणी येतं त्या बोरला आणि परत एक भावानं बहीण कसं आता झाडं फिडं लावायची म्हणलं तर पाण्याची तारमळ होती म्हणून कामं असतानाच तालुक्याला असतानाच मागचा एक बोर 300 फूट बोर मारला तो फेल गेला अख्खा फेल गेला तर आता मला सांगा भावानं बहीण मी हमलेचं काम करून बोर मारलं भावानं बहीण आणि आज तीच बायको मला म्हणते माझ्या कसल्याच वस्तूला हात नाही लावायचा का माहिती का तुम्हाला सांगतो भावानं बहीण आता मी होतो कामाला तिथं आता मी घराला याला त्याला मी उचल घेतली होती घराच्या कामाला तुम्हाला सांगतो त्या माणसाने मला भरपूर उचल दिली होती भावानं बहीण आता ह्याच्यात बोरचा आणि त्याचा काही संबंध आला नेमकं भावानं बहीण हां आला का काही संबंध बोरचा त्याचा काही हा आता मी म्हणतो माझी उचल होती माया जेव्हा मी घरालाच घेतली होती बरं का घराला आणि मग आता ती बी आपण एवढ्या वर्ष इमानदारीने काम केलं म्हणून त्या मालकाने आपल्याला तेवढी उचल दिली होती आणि मग ती उचल तिने दिली उचल दिली आणि माझं काम तिने सोडलं ती हमालीचं बरं सोडा नका मी काय म्हणत नाही त्याच्याबद्दल माझं काहीच नाही म्हणणं की बाबा आपण एक इतकं बेकार आपण हमालीचं काम करतो ती माझं सोडलं तिने म्हणून मी त्याच्याबद्दल तिला काय बोलत नाही भावानं बहिणो पण मला एक म्हणायचं आहे भावानं बहिणो की मी जवळजवळ 7 वर्ष झालं काम केलं त्या ठिकाणी मी घर परपंच सांभाळत होतो लेकर बाळ म्हणजे आता घर परपंच म्हणल्यानंतर लेकर बाळ आलेच ना खाऊन पिऊन मी त्या घरासाठी तेवढी उचल म्हणजे पगार पाणी तेवढा घालून तेवढी उचल घेतली होती मी मग ती म्हणते नाही मी उचल मिटवली म्हणजे तुझं अख्खं जेवढं वर्ष तो काम केलं तेवढ्या वर्षाचं मी पैसे दिले आता काय मी काय पगारच घेत नव्हतो का त्यांच्याकडून का नुसतं उचलीच घेत होतो का सांगा बरं आता तुम्ही मी उचल कावा घेतली मी 7 वर्ष झालं त्या आपलं 7 वर्षच मध्ये 8 वर्ष झालं त्या माणसाकडे मी कामाला होतो
4-5 वर्षे कामावर होतो नंतर त्या माणसाचा मला विश्वास पाटलान म्हणून मला त्यांनी उचल दिली घराला. अहो नवीन एखाद्या ठिकाणी कामाला जातो मी 6 महिने होऊन त्या वर्ष कोण कोणाला रुपया देत नाही. हा अहो बिगर कोण कोणाला देतं रुपया उचल सांगा बरं तुम्ही. इतकी इतकी लय उचल कोण देतं कोणाला. हा दाजीचं काम पटलं, दाजी इमानदारी पटली त्या मालकाला म्हणून त्यांनी घराला मला पैसे दिले. आणि तसं म्हणा जा बरं येईल म्हणा मग बरं कोणाला पैसे देतं का. अहो रुपया कोण कोणाला देत नाही. कष्ट तेवढा करीत होतो त्या मालकाला आहे ना मालकाला माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं भावानं बहिणं. हा माझ्या कष्टाची घेणं देणं होतं त्याला. ह्यो माणूस कष्ट किती करतोय. आजकाल कसलाही जरी मालक असला त्याला काम फेरी माणूस नाही त्याला फेरी काम फेरी काम काम. जर आपल्याकडे इमानदारी काम जर असलं तरच माणूस जवळ करतोय नाही तर कोणी नाही जवळ करीत. हा म्हणून त्या मालकाने मला उचल दिली होती आणि घराचं काम म्या स्लॅप लेवलपर्यंत केलं होतं म्हणजे लेंटल लेवलपर्यंत केलं होतं. तिला म्हणाव कर बरं एखादं घर बांध बरं दुसरं मला बांधून दाखव बरं तू आहे का तो आहे ऐकत म्हणा. हा आहे का तो आहेत हिंमत. हा दहाजीने ते वेळेस पैसे नसताना हिंमत दाखवली होती पार निम्या स्लॅपपर्यंत घर नेलं होतं. हिला तिची काय अक्कल आहे का काय. आणि चालली माझं माझ्या कसल्या वस्तूला हाक नाही हात नाही लावायचा नाही काय नाही जातोपला तू तिकडे तळ्याला धू. हा तळ्याला धू नाही तर तिकडे रस्ते तिकडे आता रोडच्या कडेला हापसा आहे भावानं बहीण हो आऊ तुम्ही तर बघितला राव माग इतके जीवाचे हालहाल करीत दाजीने फॉर्च्युनर नका म्हणू आपल्या सायकल गाडीवर लुटीत डर मारायचा दाजी हिला होईन का डर मारणार. हा आता हिलाही म्हणते माझा बोरण माझा लय आमखन पाणी अजिबात घ्यायचं नाही माझ्या बोरचं नाही करायचं काय. उन्हाळ्यात बघू की मग तू जाणार का हापशाव म्हणा पाणी आणायला तू बघू मग दिसन की मला तू पाणी आणायला जाते का काय हापशाव म्हणून. हा त्यावेळेस नवराच आठवण नाही हिला का काय रोजाने गडी ठेवीन का काय हापशाव पाणी आणायला. बा काय सांगायची भावानं बहिणं मी बोलत नाही भावानं बहिणं पण हिला मी म्हणतो हिला हिचं दाखवायचं म्हणलं ना तर काय सांगायचं तुम्हाला. आता मी पुढचा विचार करतो भावानं बहिणं चला जाऊ द्या नाही जमत तिला आता आपली बायको तिला जमत नाही तिची झाली शिरची वकाप आणि कसं घरातले काम बी तुला सांगतो भावानं बहिणं करताना तिचं दुखत लई म्हणून तर दाजी सगळं स्वयंपाक पाणी घरात करतो काय मला बी नाही हवा चालली की बायवानी घरात चुली पुढं बसायची रोज. हा काय गरज मला चालली जर बायको नीट असते तर मला काय गरज चालली काय मला काय त्याचा आनंद आहे का जा उठसूट जाऊन चुली पुढे बसायचा. हा पण मी हिच्यासाठी हिच्या जीवाचा विचार करत होतो म्हणून मी त्या चुली पुढे बसायचो सारखा पण आज तीच माया उलटलेली बरं उलटल मला आज तो तळ्याव काढलं इकडं हा दोन द्वायला मी बी बघून घेईन तुझं बघू तुला कोण साथ देतय आणि इथून पुढं मला बी दिसन आणि मी बी भावानं बहिणू गेलो नाही मी तुम्हाला आता मी ते जागा बघितली मी भावानं बहिणू आपलं लांब तुटक राहायचं तर मी ती जागा तुम्हाला दाखवणार होतो सगळं काय ओके मध्ये चांगला मस्त बघी परिसर आहे तिथं आपल्या म्हणजे कोणाची एक नाही दोन नाही भावानं बहिणू त्या ठिकाणी आणि एकटा तिथं एकांठी सगळं आणि आपल्याकडं म्हणजे तिथं म्हणजे कोणी येणार बी नाही जाणार बी नाही दाजीकडं नाही काय नाही फक्त दाजी एकटाच आपलं. हा आणि मग बाय तुझ्या पद्धतीने तुला ती मी तुला सगळं ती अर्पण करून टाकलं तुलाच राहू दे सगळं ते घरदार तू मला कवडे एक रुपया बी नको भावानं बहिणं मला काहीच नको मला ती सापार बी केलं एवढं दाजीने काबाड कष्ट करून ती सापार बांधलं ना ही बी तुलाच राहू दे. हा मग आता काय मग आता दाजीचं डोकं फिरल्या भावानं बहिणं काय काय सांगा आता तुम्हीच भावानं बहिणं माझं लय डोकं फिरतं राहू भावानं बहिणं इतकं माझं डोकं बयाने माझं डोकंच पार आऊटच करून टाकलं पार. हा हुशाल म्हणते राव की तू अजिबात माझ्या बोरला हात नाही लावायचा. तुझं तू बघ तिकडे तळ्याला जा नाही तर कुणीकडे जा मला नको काय सांगू असं असतोय राव भावानं बहिणी कसल्याच वस्तूला हात नाही लावायचा म्हणजे. हा एवढी कुठून गोरमी आली तुला नेमकं आजकाल तू नवऱ्याचा विचार करणार काय व्हायना नेमकंही. बरं चला भावानं बहिणी जात आता मी आपलं धुतो साबण राहिला खालीच गोडवाकाला ताप केला त्याने माझ्या नाही मरणाचा दुतो एवढी कपडे आपली नका भावानं बहिणं बाया चालल्या दोन दोन आणि मग आता विचार करा भावानं बहिणं तुम्हीच आता बायानी मला बघितलं आता बघितलंच मला इकडे दोन द्वायला आलाय दाजी म्हणून काय विचार करीत असत्या ना बाया. हा ह्याला घरी बोर रे सगळं आहे आणि ह्यो निघालाय खुशाल तळ्याला धुवायला. हा काय आता लोक काय विचार करते आता आणि बाया काय लावलंय डोक्याला तर माझ्या भावानं बहिणी
काय सांगायचं, किती नाव उठवत असते दाजीला बरं, हां बायवाने आलाय का इथं दुरत व्हायला, पण ही दिसतंय का बायाचं काय नखर, हां हाय का काय भावानं बोल काय सांगायचं आता हाय ती बरं भाव. आणि ओका हे स्वेटर माझा भावानं बहीण ओका स्वेटर याला आम्ही म्हणतो मागल्या वर्षी धुतलाय बायक बाय कुणी आहे ना तळ्याला येऊन मागल्या वर्षी धुतलाय, वर्ष झालं त्याला धुतला नाही अजून, किती किटान चढलं असं त्याच्यावर मारणाचं, हां ओका दिसतं पाण्यातून बुडून काढलाय अजून त्याला साबण लावायचा तरच त्यातून घाण निघायला लागली, मळ निघायला लागला. मग काय बोलायचं भावानं बहीण, तुम्ही म्हणता दाजी बोलतो लय बोलतो बोलतो, हां लय बोलतो दाजी म्हणता तुम्ही, काय भावानं बहिणी बायाचं सांगा बरं तुम्ही मग आता नेमकं, हां आज मला मग उगत राग येत नाही दाजीला, मरणाचा राग येतो, असा राग येतो की बोलायचंच नाही काय करू काय नाही असं होतं मला. पण आपलं कसं आहे भावानं बहिणी गट आपला गप गिळतो मी असा गट गिळतो, आई ती बरं आहे.